जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. पंढरपूर येथे होणाऱ्या 1 जुलै ते 4 जुलै दरम्यानच्या आषाढी सोहळ्यासाठी पैठण येथील शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज पालखी मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोना महामारीच्या सावटाखाली श्री संत एकनाथ महाराजांची पायी दिंडी मात्र रद्द करण्यात आली आहे. पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील शेकडो दिंड्या पायी रवाना होत असतात. या दिंड्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी, संत तुकाराम महाराज देहू, संत एकनाथ महाराज पैठण, संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई मुक्ताईनगर, संत सोपानदेव सासवड, संत नामदेव महाराज पंढरपूर या राज्यातील 7 मानाच्या पालखी दिंड्यांना मुख्य मान दिला जातो. पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज पालखी दिंडी ही राज्यातील 3rd क्रमांकाची मानाची पालखी दिंडी आहे. मात्र यावर्षी होणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी दरवर्षी जाणाऱ्या या 7 मानाच्या दिंड्यांसह शेकडो पायी दिंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 12 वाजता आतील नाथ मंदिरात नाथांच्या पादुकांची विधिवत शासकीय पूजा उपजिल्हाधिकारी श्री स्वप्नील मोरे आपल्या सुविद्य पत्नीसह, तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके आपल्या सुविद्य पत्नीसह, मुख्य अधिकारी श्री सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख यांच्या हस्ते होईल. या शासकीय पूजेमध्ये रोहियो व फलोत्पादन मंत्री श्री संदीपान भुमरे हेही सहभागी होणार आहेत. शासकीय पूजा झाल्यानंतर सदरील नाथांच्या पादुका पालखी मिरवणुकीस गावातील नाथ मंदिरापासून सुरुवात होईल. नवग्रह मंदिर पिठुंबरा गल्ली मार्गे गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर नारळ वाढवून ही पालखी यात्रा मैदानातून बाहेरील नाथ मंदिरात विसावा घेईल. या संपूर्ण पालखी मिरवणूक सोहळ्यासाठी प्रशासनाने 20 मानकरी व 5 सेवेकरी यांना सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. आतील नाथ मंदिर ते बाहेरील समाधी मंदिरापर्यंत निघणाऱ्या या नाथांच्या पालखी मिरवणुकीमध्ये इतर कोणालाही सहभागी होता येणार नाही. पालखी मार्ग मध्ये भक्तांनी सडा रांगोळी करून दुरूनच पुष्पवृष्टी करून दर्शन घ्यावे अशी विनंती पालखी सोहळा प्रमुख श्री रघुनाथ बुवा गोसावी यांनी केली आहे. 12 जून ते 29 जून पर्यंत ही नाथांची पालखी तब्बल 18 दिवस बाहेरील नाथ मंदिरात विसावा घेणार असून पारंपरिक धार्मिक पद्धतीने रोज 5 व्यक्ती पालखीची नित्य पूजेची सेवा करणार आहेत. या 18 दिवसांच्या दरम्यान रोज बाहेरील नाथ मंदिरातच नाथांच्या पादुका पालखीसमोर दैनंदिन कीर्तन, भजन, काकडा, हरिपाठ, जागर व धार्मिक नित्य पूजेची विधी पार पडणार आहेत. 30 जून रोजी नाथांच्या पादुका असलेली पालखी प्रशासनाच्या निर्णयानुसार शासकीय वाहनातून किंवा हेलिकॉप्टरद्वारे पंढरपूरकडे रवाना होईल. 12 जून रोजी निघणाऱ्या आतील नाथ मंदिर ते बाहेरील समाधी मंदिर या नाथांच्या पादुका पालखी मिरवणुकीमध्ये नाथ भक्तांनी लॉकडाऊनवर संचारबंदीचे नियम पाळावेत असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री स्वप्नील मोरे व तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांनी केले आहे. CNI महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद.